Good morning, विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या तासी केला शिकलेलो होतो कविता एक तांबडा भुरका. या कवितेचे कवी आहे पद्मिनी बिनीवाले. इथे दिलेलं होतं की एक भोपळा आहे, त्या भोपळ्याचे काप केले तर एका चिरीमध्ये चंद्र दिसतो. एक भोपळा जर सुखवला तर तो हलका येऊन जातो भोपळा, मग तो पाण्यात डुबत नाही, म्हणून बाळ आपल्या पाठीवर बांधून पोहणं शिकतो. एक भोपळा तंबुऱ्याला लावला तार वाजवताच साथ देतो. एका भोपळ्याला जर पाय लावले तर तो आजीला घेऊन टुनुक टुनुक घरी जातो. नंतर पाचवा भोपळा गणिताच्या पुस्तकात शून्य असते तो भोपळा, म्हणजे गणिताच्या पुस्तकात जिथे जिथे शून्य आहे तिथे तो आपला भोपळा काय करत असतो, आपली किंमत लावत असतो. जर एक अंक आहे जसे दोन आहे, दोनच्या आधी जर शून्य लावला तर त्या शून्याची काहीही किंमत राहत नाही, पण दोन नंतर जर शून्य लावला तर 20 होते. बघा इकडे 20 झाले, दोन नंतर पुन्हा दोन शून्य लावते 200 होते. अशा प्रकारे इथे त्याची किंमत वाढते, म्हणून गणिताच्या पुस्तकात काय म्हटलेलं होतं, एक तांबडा भोपळा कुठे होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. अशा प्रकारे आपण ती कविता आपण शिकलो. काल आज आपल्याला या कवितेचा स्वाध्याय बघायचा आहे, तर सर्वांनी फळाकडे पहिले लक्ष द्या. पहिला प्रश्न काय आहे बघूया, केव्हा घडले ते सांगा व लिहा. आपल्याला केव्हा घडलं ते सांगायचं आहे, लिहायचं आहे. फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला, केव्हा लपला होता, जेव्हा भोपळा वेळीवर कापला तेव्हा त्यामध्ये अर्धा चंद्र लपलेला होता. भोपळा कापला तेव्हा एक चिरी दाखवलेली आहे पुस्तकांमध्ये, तोच काय आहे, अर्धा चंद्र लपलेला आहे. बघा इथे दिसत आहे सगळ्यांना. नंतर कुणी तार छेडतात साथ करू लागला, भोपळा तंबोऱ्याला लावल्यावर. पहा इथे एक भोपळा आहे, तो तंबोऱ्याला लावला तेव्हाच तो साथ करू लागला, अन्यथा भोपळा जर तंबोऱ्याला लावला नसता तर साथ करू लागला नसता. गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला, का बरं गेला, जेव्हा भोपळ्याला पाय लावले तेव्हा तो टुणूक टुणूक गेला, पण जेव्हा पाय लावले नाही तेव्हा तो टुणूक टुणूक गेला का, नाही तो एकच जागेवर थांबणार ना, मग भोपळ्याला पाय लावल्यावर. मग आता प्रश्न दुसरा आहे, लक्ष द्या थोडस, का ते सांगावं लिहा, काय घडलं ते सांगावं लिहा. कापण्यासाठी वापरतात, काय वापरतो रे आपण कापण्यासाठी, काय लिहिणार आहे इकडे, विळी वापरतो. काय लिहितो, विळी. नंतर इथे स्वाध्याय लिहित असताना एक लाईन सोडायची आहे, इथे पण एक लाईन सोडायची आहे, त्याच्यानंतर इथे सुद्धा एक लाईन सोडायची आहे, म्हणजे तुम्हाला सुटसुटीत लिहून सुटसुटीत समजेल. कापण्यासाठी आपण वापरतो वी, उन्हात वाळवता. काय वाळवला उन्हात, भोपळा उन्हात वाळवला. इकडे लिहायचं भोपळा, भोपळा. नंतर गणिताच्या पुस्तकात तीन भोपळा म्हणजे कोण रे, कोण किंवा काय, कोण होत, तिथे आपण काय लिहिणार आहे, शून्य. मी पहिलेच सांगितलं होतं शून्य. इथपर्यंत कळलं, इथे पण तसंच करायचं, एक लाईन सोडून द्यायची इथे सुद्धा, इथे ठीक आहे. प्रश्न दुसरा पण संपलेला आहे. आता प्रश्न तिसरा बघूया, चौकटीत पूर्ण करा. चौकटी ज्या दिलेल्या आहे इथे, चौकटी दिसत आहे तुम्हाला, त्या पूर्ण करायच्या आहे. आता तिथे काय प्रश्न विचारलेला आहे आपण बघू, भोपळ्याचा रंग कसा होता, आपण कवितेमध्ये शिकलोच आहे ना. ला एक तांबडा, तांबडा म्हणजे काय होते, लाल. तांबडा म्हणजे काय होते, लाल होते. मग इथे भोपळ्याचा रंग कोणता आहे, इथे लिहायचं तांबडा. अर्धा चंद्र येथे लपला, कुठे लपलेला होता अर्धा चंद्र, उभ्या फोडी. कुठे, उभ्या फोडी, उभ्या फोडी मध्ये, उभ्या फोडी मध्ये. नंतर बाळाने भोपळा बांधला, कुठे बांधलेला आहे, पाठीवरती. कुठे बांधलेला आहे, पाठीवरती. इथे लिहायचं पाठीवर. नंतर म्हातारीला घेऊन असा चालला, कसा चालला होता तो, टुनुक टुनुक. कसा चाललेला आहे, टुनुक टुनुक. इथे टुनुक
कसा चाललेला लिहायचा इथे बघा मी लिहत आहे टुनुक टुनुक कसा चाललेला आहे टुनुक टुनुक नंतर भोपळा जागोजागी मिळाला कुठेच भोपळा जागोजागी मिळाला गणिताच्या पुस्तकात कुठे मिळाला आहे गणिताच्या पुस्तकात मग इथे लिहायचं ग नि ता च्या पुस्तकात पुस्तकात लिहिलं पुन्हा एक वेळा समजून सांगतो भोपळ्याचा रंग तांबडा अर्धा चंद्र येथे लपला उभ्या फोडीमध्ये लपला बाळाने भोपळा बांधला पाठीवर मातारीला घेऊन असा चालला टुनुक टुनुक भोपळा जागोजागी मिळाला गणिताच्या पुस्तकात समानार्थी शब्द लिहा म्हटलेला आहे चंद्र म्हणजे शशी तांबडा म्हणजे लाल साथ म्हणजे संगत अशा प्रकारे हा स्वाध्याय हा स्वाध्याय तुम्हाला काय करायचा आहे नोटबुक मध्ये लिहायचा आहे आणि पाठांतर करायचा आहे तर इथे सुद्धा एक एक लाईन ओढायची आहे अशा प्रकारे आपला स्वाध्याय संपला आता नंतरचा आपण जो पाठ आहे तो आपण बघणार आहे समोरच्या तासिकेमध्ये हा स्वाध्याय तुम्हाला लिहून पाठांतर करायचा आहे आता यानंतर आपल्याला समोर घ्यायचा आहे वाचू आणि लिहूया एक शब्द तुम्हाला मिळणार आहे ते शब्द वाचायचे आणि ते लिहायचे सुद्धा आहे नंतर एक पाठ आहे झाडी पाठ